हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी आपण अर्जही भरलेला आहे, अर्जाची शुल्कही भरलेले आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी कोणतेही दस्तऐवज कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नसते. तसेच जवळच्या शैक्षणिक संस्थे म्हणजेच आयटीआयमध्ये जाऊन आपण प्रवेश निश्चित करू शकता. त्यासाठी आपला प्रोविजनल प्रवेश अर्ज व कागदपत्र सोबत नाही, म्हणजेच आयटीआयत गेल्यावर आपल्या भरलेला अर्ज व कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर आपला प्रवेश अर्ज हा कन्फर्म केला जाईल. अर्ज निश्चित करणाऱ्या अवपर संस्थेकडे उमेदवाराने कोणतेही मूळ दस्तऐवज देऊ नये आणि कुठल्याही प्रकारची फी त्याच्यासाठी आकारली जात नाही. कन्फर्मेशन झाल्यावर आपण ऍडमिशन या वेबसाईटवर जाऊन युजर आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यात ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन संस्थानिहाय व्यवसायनिहाय आपले ऑप्शन भरावे, हे महत्त्वाचे. संचालनालय कार्यालय यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बरेच प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज कन्फर्मेशन केले नाही, म्हणजे त्यांना आवडीचा ट्रेड व्यवसाय भरता येणार नाही. प्रवेश निश्चिती म्हणजे तुमचे कागदपत्राच्या अनुषंगाने माहिती बरोबर असल्याची खात्री करणे. तुमच्या कागदपत्रांच्या अनुषंगाने माहिती बरोबर असल्याची खात्री आयटीआयत गेल्यावर होईल व तुमचा अर्ज बरोबर असल्यास कन्फर्मेशन म्हणजेच निश्चित केला जाईल. मग पुढील टप्प्यात तुम्ही संस्था निवडून ट्रेडचे ऑप्शन भरू शकता. प्रवेश निश्चित न केलेले उमेदवारांचे प्रवेश अर्ज हे अंतिम यादी व पर्यायाने आपल्या आयटीआय प्रवेशासाठी विचार होणार नाही. तरी 11 जुलैपर्यंत आपण मुदत आहे, तरी प्रवेश अर्ज निश्चित करून ऑप्शन भरावे. नंबर लागल्यास आपण फ्री निहाय SMS प्राप्त होतील, नाहीतर आपण ऑनलाईन अपडेट राहावे. पहिल्या फेरीनंतर म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीनंतर म्हणजेच आपले अलॉटमेंट झाले नसल्यास इतर संस्थेत किंवा रिक्त जागा जिथं असतील तिथं ऑप्शन भरावे, म्हणजे नुसते पहिल्या फेरीत ऑप्शन भरू नये, त्यात बदलही करू शकतात. महत्त्वाचे, आपल्या पहिल्या दुसऱ्या किंवा चौथ्या फेरीत प्रवेश झाला व आपण प्रवेश घेतला नाही तर सविस्तर माहितीपत्रक पाहावे, कारण फेरीमध्ये ऑप्शन क्रमांकानुसार प्रवेशासाठी विचार होत नाही, त्याची सविस्तर माहितीची नोंद घ्यावी. म्हणून आपण संयुक्तपणे प्रशिक्षण संस्था किंवा ट्रेड भरावा, म्हणजे नंबर लागल्यास लगेच प्रवेश होतो, कारण अलॉटमेंट झाल्यानंतर संस्थेत गेल्यावर व्यवसाय किंवा ट्रेड बरेच उमेदवार बदलून मागतात व तसं आग्रही धरतात. त्यासाठी पुढील महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यावे. तरी उमेदवारांनी प्रवेश होईपर्यंत ऑनलाईन अपडेट राहावे. SMS अलर्ट याद्वारे आपले लक्ष असू द्यावे, म्हणजे आलेला SMS दुर्लक्षित करू नये. त्यानंतर अलॉटमेंट झाले नाही तरी वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी ऑप्शन चेंज करावे. रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल क्रमांक बदल करू नये. प्रवेशास जाताना मूळ कागदपत्र, त्याच्या झेरॉक्स सेट्स, माहितीपत्रकातील ट्रेड वर्गवारीनुसार विहित असलेली फी न्यावी. इतर सविस्तर माहितीसाठी DVT वेबसाईटवरती जाऊन आपण माहितीपत्रक वेळापत्रक डाउनलोड करून घ्यावे व त्याचा अभ्यास करावा. आपला आयटीआय 2023 प्रवेश निश्चित होईल यासाठी आपणास शुभेच्छा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.